दिग्रह शहर भाजपा की ओर से बुधवार को तहसीलदार को ज्ञापन सौंपा गया। इस मौके पर पूजा चव्हाण के कथित आत्महत्या मामले की निष्पक्ष जांच करने और मृतक पूजा चव्हाण को न्याय दिलाने की मांग की गई है। बीते सोमवार और मंगलवार को वन मंत्री संजय राठौड़ के समर्थकों ने हजारों की संख्या में दिग्रह तहसील कार्यालय पहुंचकर पूजा चव्हाण आत्महत्या मामले में जांच और तफ्तीश के पहले ही भारतीय जनता पार्टी के कुछ नेता केवल कयासों के आधार पर संजय राठौड़ का नाम उछालने और उनका राजनीतिक करियर बर्बाद करने की साजिश कर रहे हैं, इस आशय का आरोप करते हुए इस संबंध में तहसीलदार को ज्ञापन सौंपा था। ऐसे में बुधवार को स्थानीय भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने तहसील कार्यालय पहुंचकर राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की और पूजा चव्हाण के लिए न्याय की मांग करते हुए इस प्रकरण को लेकर उद्धव सरकार की गंभीरता पर भी निशाना साधा। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, त्यानंतर आमचे सगळे पदाधिकारी आणि नेत्या लोकांनी जसं माननीय श्री मदन भाऊ येरावार यांनी सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर आमचे चित्रताई वाघ यांनी सगळं काही डिटेलमध्ये पत्रकार परिषद परिषदमध्ये सांगितलेलंच आहे। त्यानंतर मला असं वाटते की आरोपीला योग्य ती कारवाई करून शिक्षा व्हायला पाहिजे आणि निष्पक्ष अशी कारवाई व्हायलाच पाहिजे। आमचे जे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे ऑडिओ क्लिप जे मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे त्यानुसार कारवाई या ठिकाणी झालीच पाहिजे, कारण त्या क्लिपमध्ये जो आवाज आहे तो आवाज आपल्या मतदारसंघातला एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज एखाद्या पाळण्यातल्या लेकराला सुद्धा तो आवाज कळू शकतो, त्यामुळं या झालेल्या प्रकरणावर पूजाताईला न्याय मिळाला पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी विनंती आहे। ते कोणी कोणतेही संशयित मंत्री असो का कोणी असो, न्याय हे त्या ताईला मिळायला पाहिजे आणि सरकारलाही आमची विनंती आहे कोणतेही भेदभाव न करता जे कोणी आरोपी असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, ही आमची विनंती। गौरतलब है कि इस दौरान तहसीलदार को सौंपे गए ज्ञापन में स्थानीय भाजपा ने उपरोक्त प्रकरण में पूजा चव्हाण के आरोपियों पर जल्द से जल्द कार्रवाई कर उन्हें कड़ी सजा दिलाने की मांग करते हुए इस मामले में बीजेपी पर लगाए जा रहे सभी आरोपों को खारिज किया है। काल संजय राठौड़ यांच्या समर्थनात जो मोर्चा निघाला होता त्यामध्ये असा एक आरोप करण्यात आला होता की भारतीय जनता पार्टीने कधी वसंतराव नाईक यांच्याकडे कधी आपुलकीने बघितलं नाही आणि याच वेळेस का नेमका पुळका आलेला आहे भाजपाला, तर या प्रश्नाकडे आपण कसं बघता, काय सांगणार आपण? असं कधी झालं नाही, वसंतराव नाईकांचा आदर आम्ही सदैव केलेला आहे, भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या घराण्यामध्ये MLC सुद्धा आम्ही आता दिलेली आहे। जर आदर नसता त्या समाजाबद्दल आम्ही कधी गैरउद्गार सुद्धा काढले नाही, बिलकुल गैरसमज आहे आपल्यावर आलं म्हणून काहीतरी बोलून वेळ निघून घ्यायची, बिलकुल भारतीय जनता पार्टी निलय नाईकांना आम्ही MLC केलं, त्यांच्या पार्टीनं सुद्धा नाही केलं, हरिभाऊ राठोडांना खासदार केलं का नाही केलं, आम्ही त्यांच्या समाजाचा आजही बंजारा समाज आमच्या सोबत आहे, कोणं गैरसमज करू नये की एका कोण्या व्यक्तीबद्दल व्यक्तीसोबतच समाज आहे। ही जी घटना आहे हे समाजाशी जुळू नये, ही मुलगी त्या समाजाची आणि नेता त्या समाजाचा हे आम्हाला काहीच बोलायचं नाही, जनता सगळंच जनतेला सगळंच माहीत आहे, त्यामुळं कोणीही समाजाला आपल्या मालकीचं समजू नये अशी आमची भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांना विनम्र विनंती आहे आणि समाजानं सुद्धा असं आपल्या समाजाला कोणी असो यामध्ये न्याय देण्यासाठी समाज मदत आणू नका, ही आमची विनंती। मालूम हो की पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरण में स्थानीय विधायक तथा वन मंत्री संजय राठौड़ का नाम कथित रूप से सामने आने के बाद राठौड़ समर्थकों द्वारा इस पूरे मामले के लिए बीजेपी पर बंजारा समाज और उसके नेता की बदनामी करने का आरोप किया जा रहा है। वहीं बीजेपी ने भी इस प्रकरण में अपने ऊपर लगाए जा रहे सभी आरोपों को बेबुनियाद करार देते हुए कथित ऑडियो क्लिप के हवाले से संबंधित मंत्री के आवाज की शिनाख्त कर उस पर कार्रवाई करने में राज्य सरकार जानबूझकर देरी कर रही है, ऐसा पलटवार किया है। देखना होगा कि इस पूरे मामले में पुलिस या जांच और तफ्तीश के बाद सरकार की जवाबदेही और विरोधकों के आरोपों का ऊंट किस करवट बैठता है। BCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।